मित्रांनो नमस्कार, आजचा दिनविशेष या सदरामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 19 ऑगस्ट, आजचा दिनविशेष 1919। युनायटेड किंगडम पासून अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळाले। १९४५ हो ची मिन हे व्हिएतनामच्या राजसत्तेवर आले। १८५६ गेल बॉर्डन यांना दुधाच्या प्रक्रियेचे पेटंट मिळाले। १९१८ भारताचे 9वे राष्ट्रपती व 8वे उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्म। १९०३ लेखक व चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचा जन्म। १९०९ इंडियानापॉलिस मोटार स्पीडवे येथे मोटारीची पहिली शर्यत पार पडली। १९९३ रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचे निधन। १९९० पत्रकार संशोधक रा के लेले यांचे निधन। १९१४ रोमन सम्राट ऑगस्टस सीझर याचे निधन। २०१५ भारतीय राजकारणी सनत मेहता यांचा जन्म। अशाच प्रकारे दररोजचा दिनविशेष जाणून घेण्यासाठी तसेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया नवीन एका शैक्षणिक व्हिडिओमध्ये। धन्यवाद।